येवल्यात कोरोनानंतर अचानक गॅस्ट्रो रुग्णसंख्येत भर पडत असल्यानं नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली. गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांवर शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खाण्यातून अथवा दूषित पाण्याद्वारे गॅस्ट्रोची साथ फैलावत असल्याचा प्राथमिक अंदाज उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केला. बोला शहर में गुजिश्ता कुछ दिनों से रास्ते और गटर के विकास काम चालू है और जगह जगह रास्ते के खोद काम चालू है और ये खोद काम के कॉन्ट्रैक्टदार ने कई रास्ते खोद डाले. इसके अंदर पानी की पाइपलाइन भी कई जगह डैमेज हुई है और वो डैमेज पाइपलाइन की दुरुस्ती वो सही तरीके से हुई नहीं है और उसमें बार बार जो गटर का पानी जा रहा है और वो गटर का पानी जाने की वजह से आज हालात ऐसे हो गए कि वार्ड नंबर 3 के 4 से 5 पेशेंट ये काकड़ हॉस्पिटल में जिसको गैस्ट्रो की शिकायत हो गई और ये पेशेंट हालात इनके ख़राब होने की वजह से हमने इनको काकड़ सर के इधर एडमिट किया है और इसमें से एक पेशेंट की तबीयत बहुत ज़्यादा सीरियस होने की वजह से इनको हमने औरंगाबाद शिफ्ट करना पड़ा. सदर ये जो घटना है इसकी जल्दी से जल्दी नगर पालिका ने चौकसी करना, संबंधित जो ठेकेदार है इस पर कार्रवाई करना और दुख की बात ये है कि कल से ये घटना हुई है और अभी तक कोई इन पेशेंट को देखने तक आया नहीं. 3 रुग्णांना जुलाबानी उलट्या होत असल्या कारणानं अत्यवस्थ अवस्थेमध्ये माझ्याकडे साईसिद्धी हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आलेलं आहे. दाखल झाल्यानंतर त्यांची प्रकृती अतिशय अत्यवस्थ होती, खराब होती. तिघांच्याही शरीरामधील पाणी कमी झाल्यामुळं ब्लड प्रेशर आणि नाडीचे ठोके लागत नव्हते. त्यानंतर तिघांनाही आम्ही आयसीयूमध्ये ॲडमिट केल्यानंतर योग्य ते उपचार चालू केल्यानंतर आता तीनही रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते. प्राथमिक अंदाजानुसार ज्याला आपण गॅस्ट्रो असे म्हणतो हा गॅस्ट्रोची लागण या 3 रुग्णांना झाली असण्याची शक्यता आहे आणि गॅस्ट्रोचा सोर्स हा साधारणतः खाण्यापिण्यामध्ये कुठेतरी इन्फेक्शन असावं झाला असावं असा प्राथमिक अंदाज आहे. तर शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर गटार तसंच रस्ता विकास कामं सुरू आहेत. रस्ता खोदकाम करताना अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्याचं निदर्शनास आलंय. मात्र या पाईपलाईनची व्यवस्थित दुरुस्ती न झाल्यानं नळाद्वारे दूषित पाणी होत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून होतोय. शहरातील मोमिनपुरा भागातील माज शेख, खैरुनिसा मौलवी, शादाब मौलवी, फरा शेख या 4 रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत साईसिद्धी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. पैकी एकाची परिस्थिती नाजूक असल्यानं औरंगाबाद इथं हलवण्यात आलंय. नगरपालिकेने या संदर्भात तातडीची पावलं उचलावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एजाज शेख यांनी केली. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राशीद मुलतानी, येवला.